नमस्कार मित्रांनो, मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यामध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार असून याबद्दल स्वतः राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, पक्ष पूर्णपणे एक संघ आहे। राज्यातील अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पक्षामध्ये परत यायचं आहे। विशेषतः जे भाजपमध्ये गेले होते ते पुन्हा एकदा आमच्या पक्षामध्ये येणार असल्याचा दावा आणि गोप्यस्फोट जयंत पाटील यांनी केल्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे। भाजपात गेल्यानंतर ज्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे ते आमच्या संपर्कात असून वारंवार ते आमच्याशी संपर्क करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी ते पूर्णपणे इच्छुक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे, त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी काहीच अडचण नाही, अशा प्रकारचं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्यामुळे भाजपला राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर विविध चर्चांना राज्यामध्ये उधाण आलं आहे। आजोबांनी फटकारल्यामुळे नातू पार्थ पवार नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। मात्र पार्थ पवार आणि त्यांचे वडील अजितदादा पवार नाराज नाहीत असं पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे राज्यामध्ये आता पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका।